आपल्या सर्वांना नमस्कार। मी प्राध्यापक आबा काळे सेंद्रिय शेती या विषयामध्ये PhD करत आहे, तसेच हरित क्रांती बळी राज्य संघटनेचा स्वयंसेवक आहे। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज पौर्णिमेचा दिवस आहे, सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे। ज्या पद्धतीनं कोरोना हा एक परदेशी विषाणू आपल्या इकडे आला, त्या पद्धतीनं आपण जाणता की सगळीकडं जैविक आक्रमणांमध्ये परदेशी वनस्पतीसुद्धा जैविक आक्रमण म्हणून आलेले आहेत, परदेशी कीटकसुद्धा आक्रमण म्हणून आलेलं आहे। आज आपला बायोस्फियर असेल हरित क्रांती बळी राज्य संघटना, तसेच देशातल्या अनेक संघटनांच्या माध्यमातून मूवमेंट अगेन्स्ट बायोलॉजिकल इन्वेजन म्हणजे परदेशी जैविक आक्रमणाविरुद्धचा आजची ही तणहोळी आपण साजरी करतो आहे। संपूर्ण देशभरामध्ये हा उपक्रम साजरा होतो आहे। यामध्ये आपण परदेशी ज्या काही वनस्पती आलेल्या आहेत, ज्या आपल्या इथल्या वनस्पतींना मारतात, या अशा पद्धतीच्या तणांची होळी करत असतो। आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या संस्कृतीमध्ये पौर्णिमेच्या या होळीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून या माध्यमातून आपण हे तणे जाळून टाकत असतो आणि आपल्या इथल्या शेतीला एक वरदान ठरेल म्हणजे आक्रमणांचा आपण नाश करत असतो, अशा पद्धतीनं ही तणहोळी आपण साजरी करतो। तरी आपल्या सर्वांना माझा आग्रह राहील की अशा पद्धतीच्या आज आपण तणहोळीमध्ये पाहू शकता, गाजर गवत आहे, चिमुकाटा आहे, टणटणी आहे, त्याच पद्धतीनं आपण ज्याला सुबाबळ म्हणतो ती वास्तविक पाहता परदेशी वनस्पती आहे, यांची आपण आज होळी करत आहोत। मला शेवटी आपल्याला एवढंच सांगायला आवडेल की आपण वेळोवेळी तसेच पौर्णिमेला हे तण जाळलं पाहिजे आणि तणहोळी साजरी केली पाहिजे।